नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनेलवर. तर असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर 2020 च्या पूर्व परीक्षेच्या तयारीला आता आपण लागलेलो आहोत. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्राचे जे महत्त्वाचे घटक आहेत ते अभ्यासले. कोणकोणते घटक तुम्हाला करायचे आहे, कशा पद्धतीने कोणते युनिट्सला सिक्वेन्स कसा द्यायचा आहे ते सर्व पाहिलं. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आधी तो व्हिडिओ पहा, मग तुम्हाला हा व्हिडिओ जी आहे तर ती लिंक लागणार आहे. ठीक आहे, आज आपण राज्यशास्त्राचं कम्प्लीट अनालिसिस करणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आता अभ्यासाला लागायचं आहे आणि तुमचा अभ्यास सुरू करायचा आहे. ठीक आहे, राज्यशास्त्रामधल्या ज्या काही कन्सेप्ट, ज्या काही उपघटक तुमच्यासोबत आज जे शेअर होणार आहेत तेवढेच करा, व्यवस्थित करा, त्याच्यामधूनच सगळं जे आहे तर तुमचं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही थंबनेल मध्ये एक लाईन वाचली असेल, कृपया ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांनीच बघा. काय असतं, व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही नुसते कमेंट करता की ऍड येणार आहे का, ऍड येणार आहे का. जे विद्यार्थी अजूनही या आशेवर आहेत की ऍड येईल मग अभ्यास करू, त्यांनी कृपया व्हिडिओ पाहूच नका. आणि जे खरंच सिरियसली अभ्यास करतायत त्यांनी व्यवस्थित अभ्यासाला आता सुरुवात करा. येईल ना येईल हा नंतरचा विषय आहे, परंतु आपला प्रयत्न हा परिपूर्ण असला पाहिजे. प्रयत्न इतके करा की देणाऱ्याला द्यावेच लागतील. ठीक आहे, अभ्यास इतका करा की ऍड देणाऱ्याला ऍड द्यावीच लागेल. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश धनंजय मानकर. आय एम बी मेकॅनिकल ग्रॅज्युएट. आय हॅव 3 एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग अँड आय एम द एज्युकेटर ॲट अन अकॅडमी प्लॅटफॉर्म. अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर पॉलिटी संदर्भात काही कोर्सेस ऑलरेडी आहेत, पण ते MPSC साठी आहेत, पण तेही तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे, AMVI स्पेसिफिक AMVI संबंधी पॉलिटीचा कोर्स जो आहे तो लवकरच येणार आहे, त्याच्यावर काम चालू आहे. पण सगळ्यात जास्त वेळ ते मराठी टायपिंग, ते PPT बनवण्यात, याच्यात सर्वात जास्त वेळ जातो आहे. त्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे, तर तो लवकरच प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि लवकरच जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला चॅनेल्सवर बघायला मिळतील. ठीक आहे, आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. त्याआधी जे आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले की कोणते बुक घ्यायचे तुम्हाला, तर बघा इंडियन पॉलिटीचं बुक आहे के सागर पब्लिकेशनचं. आणि जे विद्यार्थी हे पुस्तक घेणार होते तर त्यांनी हे पुस्तक आता घेऊ नका, थोडे दिवस थांबून जा. याची आय थिंक ही 5वी आवृत्ती आहे, 6वी आवृत्ती लवकरच येणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही जे आहे थोडासा वेट करा. त्याच्यामध्ये जवळपास खूप सारे जे टॉपिक्स आहेत ते नवीन आहेत, ते टॉपिक लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये GST काउन्सिल आहे, त्याच्यानंतर नवीन OBCसाठी राष्ट्रीय आयोग आहे तो नवीन आलेला आहे. वेगवेगळे नवीन जवळपास 6 चॅप्टर्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत. आणि मराठीमध्ये ते अजूनही आलेलं नाही आहे, थोड्या दिवसात येईल ते. म्हणून ज्याकडे पुस्तक नसेल ज्यांच्याकडे त्यांनी घ्यायला घाई नका करा, एक नवीन आवृत्ती येते तेच घ्या. असेल कोणाकडे तोपर्यंत घेऊन घ्या वाचण्यासाठी आणि वाचून टाका. ठीक आहे, हे एक पुस्तक होतं. त्याच्यानंतर रंजन कोळंबे यांचं पुस्तक येतं, ते सुद्धा प्रिफर करू शकतात. हे एक युनिक पब्लिकेशनचं येतं, म्हणजे ज्यांचं पॉलिटी थोडंफार वाचलं असेल, ज्यांनी कधीतरी वाचलं असेल त्यांनी आता हे पुस्तक वाचा. हे पुस्तक फार छान आहे, म्हणजे फार डिटेलमध्ये कन्सेप्ट दिलेले आहेत. म्हणजे याच्यातनं जर अभ्यास केला तर याच्या बाहेरचा कुठलाच क्वेश्चन येणार नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकतो. एकदम छान पुस्तक आहे, हे सुद्धा रीड करायचं. आता येऊया आपल्या लेक्चरकडे. ठीक आहे, तर मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्ही आता एखादी नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये काही तुम्हाला जे आहेत पॉइंट्स काढायचे, एक स्पेशल पॉलिटिशियन नोटबुक करा आणि पहिल्याच पेजवर लिहून ठेवा की 8 गुण, म्हणजे तुम्हाला ते 8 मार्क्स पाडायचे. 8 ला येतं असं नाही, 6 ते 10 या रेंजमध्ये काही येऊ शकतं, प्लस मायनस 2 चा टॉलरन्स. ठीक आहे, नोटबुक करा. त्याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे युनिट्स आहेत जे आपण ऑलरेडी मेन्शन केले ते लिहून ठेवा. आज जे आहेत आपण जे घटक डिस्कस करणार आहोत ते बघा, ते लिहून ठेवा. आणि कधीही जेव्हा तुम्ही फर्स्ट रीडिंग करतात तेव्हा कधीच नोट्स नाही काढायचे, कारण की त्यावेळी आपल्याला सर्वच IMP वाटतं. म्हणून जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग करता तेव्हाच नोट्स काढायच्या. ठीक आहे, एक नोटबुक करा व्यवस्थित पॉलिटीसाठी. आता कोणकोणते महत्वाचे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला बघायचे आहेत. पहिलं आहे
सर्व अधिकार करायचे, सर्व कलम करायचे. मग जसं की त्यात कलम 14 ते जसं आहे इथं लिस्ट दिलेली आहे, मी लिहिलेली आहे, 14 ते 18 समतेचा हक्क आहे, 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. तर फार मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, हे डायरेक्ट पाठांतर करायचं. ठीक आहे, आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाठांतर करायच्या आहेत आणि कोणत्या नाही. ज्या गोष्टी पाठांतर करायच्या आहेत त्या पाठांतरच करायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सध्या या म्हणजे मूलभूत हक्कांची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे असं का? सुप्रीम कोर्टचे वेगवेगळे जजमेंट्स येत आहे ज्याच्यामुळे याची व्याप्ती आणखी वाढत आहे, जसं की राईट टू प्रायव्हसी. मग तुम्हाला माहिती पाहिजे की राईट टू प्रायव्हसी हा कशाला लिंक केलेला आहे, कोणत्या अधिकाराला लिंक केलेला आहे. आत्ता रिसेंटली म्हणजे काल परवाचीच एक न्यूज होती, सुप्रीम कोर्टमध्ये कुणी काश्मीर विरोधात जी आहे याचिका टाकली, काश्मीरमध्ये इंटरनेट बंद आहे. सुप्रीम कोर्टने हा सुद्धा निकाल दिला की इंटरनेट वापरणं हा सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे. मग याचं कोणत्या कलमाशी त्यांनी लिंक लावलं? जेव्हा तुम्ही चालू घडामोडी अभ्यासतात, नुसतं पाठ नाही करायचं, तर त्याचा वेगवेगळ्याशी, हिस्ट्रीशी, जॉग्राफीशी, पॉलिटीशी, इकॉनॉमिकशी असं लिंक जोडण्याचा प्रयत्न करायचा. जसं आत्ताचा डिसिजन आला की इंटरनेट वापरणं हा सुद्धा एक अधिकार असतो, मग तो कोणत्या मूलभूत अधिकारांतर्गत आपल्याला मिळालेला आहे ते आपल्याला लिंक आला लिंक लावता आली पाहिजे. त्याच्यानंतर 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. आता धार्मिक स्वातंत्र्य हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण की रिसेंटली शबरीमाला मंदिर आणि तिहेरी तलाक याच्यावर दोन्ही निर्णय आलेले आहेत. मग हे धार्मिक गोष्टी होत्या, धार्मिक गोष्टींमध्ये स्टेट इंटरफिअर नाही करत, जे आहेत राज्य सरकारे म्हणजे राज्य इंटरफिअर नाही करत. तर इथं इंटरफिअर झालं, त्या प्रथा बदलल्या. तर या प्रथा का बदलल्या, मग त्यांच्याशी निगडीत कलम जे आहे ते व्यवस्थित अभ्यासायचं. त्याच्यानंतर एक महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्या तुम्ही नोट्स आत्ताच बनवून ठेवा, फार वेळा क्वेश्चन आलेले आहे वेगवेगळ्या एमपीएससीच्या एक्झाममध्ये, आत्ता येण्याची शक्यता असू शकते. बघा, काही जे मूलभूत अधिकार आहेत, म्हणजे काही नाही सर्वच अधिकार भारतीयांसाठी आहेत, त्याच्यात काही दुमतच नाही, पण परकीयांसाठी सुद्धा आहेत. म्हणजे अमेरिकेचा व्यक्ती भारतात आला त्याला सुद्धा काही मूलभूत अधिकार आपल्या संविधानाने दिलेले आहेत. मग हे कोणकोणते मूलभूत अधिकार आहेत त्याची लिस्ट तयार करायची. याच्यामध्ये तुम्ही फक्त हेच पाठांतर करायचं की परकीयांसाठी असलेले कोणते हक्क आहे, कारण की रेस्ट ऑफ राईट्स कोणासाठी असतील, भारतीयांसाठी. मग परकीयांसाठी कोणकोणते हक्क आहे, मग त्यांची कलमं पाठ करा. पुढचं आहे मूलभूत हक्कांशी संबंधित वेगवेगळे न्यायालयीन खटले. मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे केशवानंद भारती खटला, मिनर्वा मिल्स खटला, हे सर्व खटले जे आहेत मूलभूत हक्कांशी संबंधित याची व्यवस्थितपणे करा. आणि जर करायचं असेल, इम्पॉर्टंट असेल, केशवानंद भारती खटला इतका महत्वाचा खटला आहे की त्याच्याने नंतरचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकला घटना दुरुस्तीचा. तर केशवानंद भारती खटला हा व्यवस्थितपणे करा. हे सर्व झालं मूलभूत हक्क. तुम्हाला समजले आहेत मूलभूत हक्कांमध्ये काय काय वाचायचं आहे? पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो, सर्व कलम पाठ करायची मूलभूत हक्कांशी संबंधित, राईट टू प्रायव्हसी, त्याच्यानंतर जे धार्मिक स्वातंत्र्य आहे ते करायचे, परक्यांसाठी असलेले अधिकार करायचे, आणि त्यांच्यानंतर जे वेगवेगळे न्यायालयीन खटले आहेत मूलभूत हक्कांविषयी ते करायचे. पुढचं घेऊया घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती याला अमेंडमेंट म्हणतात. आत्ता जसं CAA आलं आहे, सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट, तर दुरुस्तीची प्रक्रिया कशी असते, म्हणजे आपल्याला घटनेत दुरुस्ती करायची. बघा, या जगात कुठलीच गोष्ट परफेक्ट नसते, मग संविधान पण परफेक्ट नाही आहे, म्हणून त्याच्यात वेळोवेळी बदल करावे लागतात. बदल म्हणजेच दुरुस्ती, चेंजेस, त्याला आपण अमेंडमेंट असा एक शब्द वापरतो टेक्निकली. ठीक आहे, तर ते अमेंडमेंटची एक प्रोसिजर कशी आहे, लोकसभेतच बिल येतं का ते राज्यसभेतच येतं, मग किती लोकांची मंजुरी लागते, किती लोक उपस्थित पाहिजे घटना दुरुस्तीचं विधेयकावेळी, कोण ते घटना दुरुस्तीचं विधेयक मांडतं, स्पीकरचा काय रोल आहे, राष्ट्रपती कधी साईन करता. ठीक आहे, ही एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेविषयी अभ्यास करा. त्याच्यानंतर घटना दुरुस्तीच्या 3 प्रकार आहेत.
म्हणजे घटना दुरुस्ती जर मला करायची असेल संविधानात, तर 3 वे सांगितलेले आहेत. ते 3 वे कोणकोणते आणि या 3 वे मधल्या कोणकोणत्या तरतुदी आहेत? समजा मला जर ही गोष्ट बदलायची असेल तर मला कोणत्या प्रकारची घटना दुरुस्ती करावी लागेल हे थोडं लक्षात ठेवा. काही महत्वाच्या घटना दुरुस्ती त्यांच्यावर नेहमी क्वेश्चन येतात. याच्यामध्ये जर करायची असेल तर सर्वात महत्वाची आहे 42वी घटना दुरुस्ती. अक्षरशः 10-12 पेजेस भरून जातील तुमचे तरी ही घटना दुरुस्ती संपणार नाही. फार मोठी आहे. थोडंसं शॉर्टमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. याला लघु संविधान सुद्धा म्हणतात, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात याला 42व्या घटना दुरुस्तीला. ती करा. त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती करा आणि आत्ता ज्या लेटेस्ट घटना दुरुस्ती झाल्या त्या करा. ठीक आहे, हे सर्व प्रकार करायचे तुम्हाला घटना दुरुस्तीमध्ये. पुढचा आहे राष्ट्रपती. फार महत्वाचा टॉपिक आहे, फार वेळी प्रश्न येतो. तर सगळ्यात आधी राष्ट्रपतींची निगडीत जी कलमं आहेत ती व्यवस्थित अभ्यासायची. त्याच्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया. या निवडणूक प्रक्रियेमध्ये असा क्वेश्चन येतो की राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेतं, मग महाराष्ट्राचे आमदार भाग घेता का, राज्यसभेतले घेता का, मग राज्यसभेत जे 12 मेंबर राहतात ते या भाग घेतात का, महाराष्ट्राच्या विधान परिषदेतले आमदार यात भाग घेता का. म्हणजे तुम्हाला हे सर्व माहिती पाहिजे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेतं. ठीक आहे, ती प्रक्रिया कशी असते. ठीक आहे, कोणत्या तत्वानुसार चालते, कोणत्या प्रिन्सिपलनुसार ती चालते. त्याच्यानंतर राष्ट्रपतींना शपथ कोण देतं. समजा राष्ट्रपतींना जे लोक शपथ देतात, एक्स व्यक्ती आहे, मी सांगत नाही तुम्ही अभ्यास करा, ते एक्स व्यक्ती शपथ देतात. समजा तेच अवेलेबल नसतील तर कोण देतं. समजा तोही नसेल तर आणखी कोण शपथ देऊ शकतं राष्ट्रपतींना. तर हा एक थोडा सिक्वेन्स आहे, तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राष्ट्रपतींची वेगवेगळी कार्य आहेत, जसं कायदेविषयक कार्य आहेत, कार्यकारी अधिकारी आहेत, कार्यकारी अधिकार आहेत त्यांच्याकडे, वेगवेगळे अधिकार आहेत. याच्यापैकी 2 अधिकार महत्वाचे आहेत. एक आहे अध्यादेश काढण्याचा अधिकार, ज्याला ऑर्डिनन्स पॉवर म्हणतात, आणि दुसरे आहे मर्सी पॉवर. म्हणजे तुम्ही पहा, एखाद्याला फाशीची शिक्षा झाली सुप्रीम कोर्टतून, तर त्याच्याकडे शेवटचा पर्याय हाच असतो की राष्ट्रपतीला लेटर लिहायचं, सांगायचं की मला माझी शिक्षा माफ करा. राष्ट्रपतींकडे मर्सी पॉवर राहते. ठीक आहे, आत्ता सध्या न्यूजमध्ये पण आहे, निर्भया जे दोषी होते त्यांना फाशीची शिक्षा झाली, त्याआधी त्यांनी क्षमा याचिका जी आहे टाकली होती, मर्सी पिटिशन, म्हणून त्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, पुढचं आहे आणीबाणी. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता खूप सारे लोक म्हणतात की भारतात अघोषित आणीबाणी आहे, डिक्लेअर नसलेली जी आहे इमर्जन्सी आहे. तर ही काय आहे इमर्जन्सी, आणीबाणी काय आहे ते अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये काय की आणीबाणीचे प्रकार किती, 3 प्रकार आहेत. राष्ट्र आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. हे तिन्ही व्यवस्थित अभ्यासायचे, त्यांच्याशी निगडीत कलमांचा अभ्यास करायचा. आणि समजा जर एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागलीच तिथं काय परिणाम होतात. समजा आर्थिक आणीबाणी लागली तर भारताच्या स्ट्रक्चरवर काय परिणाम होतो. आणि त्याच्यानंतर जर समजा नॅशनल इमर्जन्सी लागली तर काय परिणाम होतो ते अभ्यासायचं. सध्या महाराष्ट्राचे निवडणूक झाली, महाराष्ट्राची जी RTOचीच एक्झाम द्यायची आपल्याला, आणि राष्ट्रपती राजवट तर आपल्याला किती दिवस आता लागलेलीच होती. मग राष्ट्रपती राजवटीचा पूर्ण अभ्यास करा, यावेळी क्वेश्चन मे बी येऊ शकतो. मग याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवा की कोणत्या राज्यात किती वेळा लागलेली आहे, महाराष्ट्रात किती वेळा लागलेली आहे ते लक्षात ठेवा. सर्वात जास्त कोणत्या राज्यात लागलेली आहे ते लक्षात ठेवा. मे बी एक क्वेश्चन येऊ शकतो की राष्ट्रपती राजवट लागलेल्या उतरत्या आणि चढत्या क्रमाने राज्यांची जे आहे क्रम लावा, असा मे बी क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहा. राष्ट्रपती राजवट हा MP टॉपिक आहे. पुढचा आहे घटनेची निर्मिती. तुम्ही म्हणाल 2च टॉपिक आहे, फार सिम्पल असेल, हे युनिट एका दिवसात होऊन जाईल, होऊन जाते एका दिवसात. पण लक्षात ठेवा हे फार इम्पॉर्टंट आहे. जवळपास 18-19 या दोन्ही वर्षात MPSCने याच्यावर क्वेश्चन विचारला होता. जे राज्यसभेची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये दोन्ही वेळा याच्यावर क्वेश्चन होता. आता मागच्या वेळी RTO मध्ये याच्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन आला होता याच्यावरचा, रचनेवरचा. मग तुम्हाला भारतीय जी संविधान समिती होती, घटना समिती, तर तिची रचना कशी होती आणि संविधान तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या समित्या होत्या
त्यांचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची होती मसुदा समिती, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, पुढचं पाहूया. संसद, पार्लमेंट हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा या दोघांची रचना, या दोघांमध्ये निवडून येणारे जे व्यक्ती आहे त्यांच्यासाठी लागणाऱ्या अटी आणि शर्ती. समजा मला लोकसभेला उभं राहायचं असेल तर माझं वय किती पाहिजे, मला राज्यसभेला उभं राहायचं आहे तर माझं वय किती पाहिजे, यांविषयीची माहिती. सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे राज्यसभेचा, कारण की बघा आत्ताच मागच्याच वेळी राज्यसभेचं 250वं अधिवेशन झालं. तुम्ही चालू घडामोडींमध्ये वगैरे वाचलं असेल तर लक्षात ठेवा राज्यसभा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर तीन समित्या असतात संसदच्या, ज्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे फार असतात संसदच्या, फार समित्या आहेत, म्हणजे त्यांची नावं सुद्धा लक्षात राहत नाही कधी कधी, पण तीनच समित्या आहेत ज्यांचा अभ्यास करायचा, बाकीच्या समित्या वाचायच्या सुद्धा नाही. तीन समित्या आहेत, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती आणि अंदाज समिती. मग यांचं करायचं काय, यांची रचना पाहिजे. मग या समितीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींची निवड होऊ शकते, ती निवड कोण करतं, त्यांचे अध्यक्ष कोण होतं. समजा काही समित्या याच्यात अशा आहेत की ज्याच्यात फक्त लोकसभेचे सदस्य राहतात, काही समित्या अशा आहेत ज्यांच्यामध्ये दोघांचं सदस्यत्व राहतं. दोघांचं राहतं तर ते किती परसेंट राहतं, राज्यसभेचे किती घेतात, लोकसभेचे किती घेतात. ठीक आहे, तर ही रचना, हे सर्व व्यवस्थित अभ्यासायचे, हे सर्व पार्लमेंटमध्ये, बाकीच्या जास्त गोष्टी वाचायच्या नाहीत. पुढचं आहे घटनात्मक संस्था, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. हा फार महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर मागच्या वेळी क्वेश्चन होता 2017 मध्ये. याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत ज्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इलेक्शन कमिशन आहे, फायनान्स कमिशन, वित्त आयोग आहे, UPSC, MPSC आहे. याच्यातला सगळ्यात IMP टॉपिक, म्हणजे तुम्हाला स्टार वगैरे करायचं असेल तर IMP टॉपिक आहे OBCसाठी असलेला राष्ट्रीय आयोग. SC आणि ST साठी होता, आत्ताच रिसेंटली OBCसाठी राष्ट्रीय आयोग तयार केलेला आहे. जे नवीन लक्ष्मीकांत पुस्तक आहे त्याच्यामध्ये याच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ॲडव्होकेट जनरल, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांच्याविषयी माहिती गोळा करायची. ठीक आहे, पुढचं आहे हायकोर्ट्स. मग हायकोर्ट्समध्ये तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट्सची स्थापना कधी झाली हे लक्षात ठेवायचं. सध्या बॉम्बे हायकोर्ट्समध्ये किती जजेस आहेत हे माहिती पाहिजे. मुख्य जज कोणते आहेत, त्याआधी कोणत्या कोर्टमध्ये जज होते ते थोडंसं माहिती करायचं. त्याच्यानंतर ज्युरिस्डिक्शन. ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, सिम्पली आपण नाही म्हणे एखाद्याचा इलाका किती आहे, इलाका तर बॉम्बे हायकोर्टचा किती इलाका आहे तो लक्षात ठेवायचा. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट गोव्याचं पण हायकोर्ट आहे का, त्याच्यानंतर वेगवेगळ्या युनियन टेरिटरीज आहेत त्यांचं पण हायकोर्ट आहे का लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टचे खंडपीठ आहेत काही, तर किती खंडपीठ आहेत ते लक्षात ठेवायचं. बॉम्बे हायकोर्टची स्थापना झाली, त्याची रचना, या सर्व गोष्टी येतात हायकोर्ट्समध्ये. ठीक आहे, हायकोर्ट्स आधी अभ्यासायचं, म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्ट पण आधी अभ्यासू शकतात, पण हायकोर्ट्स हा थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण की राज्य लेवलची एक्झाम आहे. पुढचा आहे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला विविध खटले जे आहेत त्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. आता तुम्ही काही वकिलाची एक्झाम देताय असं नाही म्हणून सगळेच तुम्ही खटले करणार, तसं नसतं. काही महत्वाचे खटले असतात, मिनर्वा मिल्स खटला, LIC खटला, जे संविधानाशी निगडीत खटले आहेत त्यांचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टची एक पॉवर राहते, त्याला म्हणतात रिट्स पॉवर. रिट्सची पॉवर असते, कलम 32 नुसार त्यांना रिट्सची पॉवर मिळते. हे पाच, आय थिंक पाच असतात, कन्फर्म करून घ्या तुम्ही. पाच टाईपचे रिट्स राहतात, ते कोणकोणते रिट्स आहेत त्यांच्याविषयी माहिती घ्या. त्याच्यानंतर सध्या आणखी न्यूजमध्ये होतच की सुप्रीम कोर्ट आता RTIच्या दायऱ्यात येणार, ते एक चालू घडामोडींचा टॉपिक होता, तुम्ही वाचला असेल. एक कोलिजियम पद्धत येते जी सुप्रीम कोर्टच्या जजेसची नियुक्ती करते, हायकोर्टच्या जजेसची नियुक्ती करते. तर ही कोलिजियम पद्धत आली कशी, ही कोलिजियम पद्धत आली कशी, त्याच्या संबंधीचे खटले यांची माहिती. त्याच्यानंतर सरकारने असं ठरवलं की आपण एक कमिशन बनवूया, राष्ट्रीय आयोग बनवूया, जो सुप्रीम कोर्टच्या जजेसची नियुक्ती करेल. मग याच्यामध्ये 99वी घटना दुरुस्ती केली आणि ती घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली. तर ती घटना दुरुस्ती काय होती तिच्याविषयी माहिती घ्या.
सुप्रीम कोर्टमध्ये किती जजेस राहतात, ते कसे अपॉइंट होतात, यांची रचना जी आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे, पुढचं आहे पक्षांतर विरोधी कायदा, याला म्हणतात अँटी डिफेक्शन लॉ. बघा, कर्नाटकमध्ये तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षी जे झालं, म्हणजे आमदार इकडचे तिकडे जायचे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं थोडस इलेक्शनच्या आधी आमदार इकडे तिकडे जात होते, तर एक आमदार जेव्हा दुसऱ्या पार्टीत जातो, दुसऱ्याचा आमदार इकडे येतो, त्यावेळी त्याच्यावर पक्षांतर्गत विरोधी कायद्याअंतर्गत जे आहे त्याच्यावर कारवाई केली जाते. मग याच्यामुळे विषयी दोन घटना दुरुस्ती आहेत, दोघांचा अभ्यास करायचा. 52वी घटना दुरुस्ती जी राजीव गांधींनी आणली, आणि 81वी घटना दुरुस्ती जी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आली. याच्या अंतर्गत राज्यघटनेत शेड्यूल 10 परिशिष्ट 10 ऍड करण्यात आलं. तर हे परिशिष्ट 10 काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत, आणि स्पीकरचा रोल काय आहे, कारण की याच्यामध्ये जी अथॉरिटी आहे ती स्पीकरच आहे, मेन म्हणजे स्पीकरच सर्व गोष्टी डिसाईड करणार आहे. मग स्पीकरचा काय रोल आहे, मग पक्षांतर्गत बंदी कायदा करून ठेवा, तो पण चालू घडामोडींशी निगडीत आहे. ठीक आहे, पुढचं आहे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. आता याचा तर आपल्याला काय म्हणतात पूर्ण महिन्याभरच अनुभव आलेला आहे, की राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. सुरुवातीला राज्यपाल कोणाला बोलवत नव्हते, एका मुख्यमंत्री बनले तर ते मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बनवत नव्हते, मंत्रिमंडळ बनले तर खाते वाटप होत नव्हतं, खाते वाटप झालं आता कुठेतरी काम होते. जाऊ दे, हा पार्ट असाच आहे, पण हा पार्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी. तुम्ही आतापर्यंत टीव्ही पाहिली असेल, तुम्ही पाहिलं असेल अरे हा झाला मुख्यमंत्री, तो झाला, आता ते नाही, आता तुम्हाला तो कसा होतो, कोण नियुक्ती करतं, त्याच्याकडे काय काय अधिकार राहतात, हे अभ्यासायचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे आहे, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यामधला फरक काय आहे, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये कायदेविषयक अधिकारांमध्ये कसा फरक आहे, आणि सर्वात महत्वाचं जे आहे, तुम्हाला एखादी शिक्षा झाली तर राज्यपाल पण तुमची शिक्षा माफ करू शकतो, राष्ट्रपती पण करू शकतो, पण थोडासा त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स काय तो लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचा अभ्यास करा, म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कॉलम बनवा, काय काय डिफरन्स आहे ते घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचं कम्प्लीट अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांनी लगेच अभ्यासाला लागून जा, हार्डली 15 ते 20 दिवस पॉलिटीला घ्या, एका वेळीच लगेच वाचून टाका, कोणकोणते टॉपिक करायचे तेवढेच वाचा, पूर्ण पुस्तक घेतलं, आता हे एवढं मोठं पुस्तक आहे, आता एवढं मोठं पुस्तक वाचण्याची काही गरजच नाही, हे टॉपिक दिलेले आहेत, हे टॉपिक घ्या, पुस्तकातनं वाचा, रीड करा, फर्स्ट रीडिंग करा, फर्स्ट रीडिंग नंतर सेकंड रीडिंगला सुरुवात करा, त्यावेळी नोट्स काढायच्या, त्याच्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, अभ्यास चालू द्या, ऍड येईल, ऍड नंतर दिवस कमी राहतील, मग सिलेक्शन होणार नाही, मग तेच तुमची बोंबाबोंब होईल. म्हणूनच आत्तापासूनच अभ्यासाला लागा, पॉलिटीचा अभ्यास करूनच ठेवा. खूप सारे विद्यार्थी मेकॅनिकलचे असं पण राज्यसेवेला जाणारच असतात, मग आत्ताच अभ्यास करून ठेवा याचा, पॉलिटीचा. नाही ऍड आली तिथं कामात येईल. ठीक आहे, पण ऍड येणार आहे म्हणून तुम्ही अभ्यासाला लागून जा, निश्चिंत राहा. पॉलिटीचा जे आहे कम्प्लीट अनालिसिस केलेला आहे, असेच काही वेगवेगळे घटक त्यांचं पण अनालिसिस होईल, पण अनालिसिस मी त्याच घटकांचा करतो जे मी स्वतः अभ्यासलेलं आहे, स्वतः अनुभवलेलं आहे, आणि तेच पुस्तकं तुम्हाला रिकमेंड करतो की जे मी स्वतः वाचलेले आहे. म्हणून बाकीचे अनालिसिसचे व्हिडिओ येण्यास थोडासा वेळ लागेल, पण ते कम्प्लीट अनालिसिस असेल. तुम्ही जर म्हणाल तर पॉलिटीचा लवकरच अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर कोर्स येणार आहे, तो सुद्धा तुम्ही पहा, आणि आपल्या चॅनलवर पॉलिटीचे प्रॅक्टिस क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, तर ते सुद्धा क्वेश्चन आपल्याला करायचे आहे, म्हणून आत्ताच अभ्यासाला लागा, तर आपल्याला ही पोस्ट यावर्षी नक्कीच काढायची आहे. ठीक आहे, आणि टाईमपास करणाऱ्यांनी हे चॅनेल आजच अनसबस्क्राईब करा, इथं फक्त AMVI संबंधित व्हिडिओ येणार आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांना ही पोस्ट काढायची आहे त्यांनीच हे चॅनेल सबस्क्राईब करा, आणि येणारे जे पण व्हिडिओ असतील तर ते व्यवस्थित जे आहे तर ते बघत जा. ठीक आहे, तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.